सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हा एकच ध्यास उराशी बाळगून सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अविरत काम करीत असतात. माननीय पोलीस आयुक्त श्री महादेवजी तांबडे साहेब यांनी तर सोलापूर शहर गुन्हेगारी मुक्त करण्याचा जणू विडाच उचललाय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी हे सतत प्रयत्न करीत असतात. स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणाबरोबरच नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारीही या पोलिसांनी स्वीकारलीच आहे. पण आपले शहर गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी पोलिसांबरोबरच सामान्य जनतेनेही ही जबाबदारी स्वीकारली तर माननीय पोलीस आयुक्तांचं स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आयुक्तांच्या आवाहनानंतर अनेक नागरिकांनी या मिशनमध्ये सहभाग नोंदवलाय. उदाहरणार्थ आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घराच्या आजूबाजूच्या परिसरात, गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसून पोलिसांना त्यांनी मदतच केली आहे. त्याचीच काही उदाहरणे पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांनी जे गुन्हेगार अत्यंत शिताफीने गजाआड केले आहेत ते कसे हे त्यांच्याकडूनच ऐकूयात. दिनांक 26/7/17 रोजी दुपारी 1:30 MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये एक खून झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळून वरिष्ठ अधिकारी आणि इतर सर्व स्टाफ घटनास्थळी गेलं. त्या कूलवेअर नावाचं जे दुकान होतं ते MIDC रस्त्यावर होतं आणि त्या दिवशी बुधवार असल्यामुळं रोडवर गर्दी अजिबात नव्हती, कुठलाही तिथं पुरावा नव्हता. परंतु त्याच्या दुकानामध्ये CCTV कॅमेरे बसवले होते आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये फुटेज पाहिलं असता दोन इसमानी त्याला अर्धाच्या पुन्हा मारून जखमी करून त्याचा जीवे मारल्याचं दिसलं होतं. तिथं कुठलाही पुरावा नव्हता, परंतु त्याच्या दुकानामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाल्यामुळे केवळ फुटेजच्या सहाय्यानं हा गुन्हा उघडकीस आला, अन्यथा हा गुन्हा उघडकीस आला नसता. दिनांक 20/10/2016 रोजी फौजदार चौडी पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की एका महिलेचे एका अनोळखी इसमाने मोटरसायकलवर येऊन गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने इसका मारून घेऊन गेला आहे. सदर माहिती प्राप्त होताच आम्ही स्टाफसह नवीपेठ या ठिकाणी पोहोचलो असता नवीपेठ या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये CCTV फुटेज आहे का याची खात्री केली. आम्हास सुवर्ण ज्वेलर्स या ठिकाणी CCTV फुटेज मिळाले. हे फुटेज आम्ही घेऊन तो इसम फुटेजमध्ये दिसणारा एक इसम जाताना आणि येताना दिसत आहे तो इसम तोच आहे का हे आम्ही फुटेजवरून तक्रदार महिलेस फुटेज दाखवला असता सदर महिलेने तो इसम तोच असल्याचे ओळखले. त्यानंतर या अनोळखी संशयित इसमाचा आम्ही शोध घेतला असता व त्याच्याकडे असणारे मोटरसायकलचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. फौजदारचौडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एके दिवशी हा संशयित अनोळखी इसम मला कल्पना कॉर्नर या ठिकाणी दिसला. मला पाहून तो पळून जात असताना मी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यावेळी झटका मारून पळून निघून गेला. त्याचे गाडीवर असणाऱ्या RTO नंबरवरून आम्ही त्याचं नाव आणि पत्ता काढून त्यास आम्ही पकडले. या इसमाकडून फौजदारचौडी पोलीस स्टेशन हद्दी व सोलापूर शहर हद्दीतील 25 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड येऊन 630 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केले. अशा प्रकारे CCTV फुटेजच्या आधारे या अनोळखी संशयित इसमाला पकडण्यात आम्हाला अहो नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. लग्न कार्य, देवकार्य, सहलीनिमित्त परगावी जाताना त्यावेळी थोडी दक्षता घेणं गरजेचं नाही का? बाहेर जाता वेळी पोलिसांना 100 नंबरवर किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर सूचित करून जाऊ शकता. आणि हो, शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना दिली तर आपल्या घरची सुरक्षा होईल व चोरी सारखे प्रकरण घडण्यास प्रतिबंध होईल. आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, फौजदार चौडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर. दिनांक 11/11/2017 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला असताना एक तक्रार आली होती. त्यामध्ये तक्रारदाराने असं सांगितलं की ते त्यांचे भाचीचे लग्नानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमधील एका चांगल्या मंगल कार्यालयामध्ये गेलेले असताना त्या मंगल कार्यालयामध्ये
लग्नाच्या गडबडीमध्ये त्यांच्या भाचीच्या बॅगमधील रोख रक्कम व शालू अशा वस्तू चोवीस गेलेल्या आहेत. त्यांची तक्रार दाखल होताच आम्ही मंगल कार्यालयामध्ये जाऊन पाहणी केली असता त्या मंगल कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्यानंतर आम्ही व आमच्या टीमने सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केलं असता त्यामध्ये एक लहान मुलगी संशयितपणे त्या कार्यालयामध्ये त्या गुमच्या समोर टेहळी करत असताना दिसून आली. त्या गुममधील सर्व महिला बाहेर गेल्यानंतर ती मुलगी अत्यंत सफाईदारपणे त्या रूममध्ये गेली व काही वेळातच रूममधून बाहेर निघून गेल्याची लक्षात आली. पण बाहेर जाताना तिच्या हातामध्ये कोणतेही वस्तू नव्हते. कार्यालयाच्या पाठीमागील गेटच्या बाजूचा कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता ती मुलगी त्या गेटच्या बाहेरून गेटवरून उडी मारून आत येताना व आतमधील भिंतीलगत खाली पडलेले काही साहित्य प्लास्टिक बॅगमध्ये भरून पुन्हा निघून जाताना दिसून आले. यावरून त्या मुलीने त्या रूमच्या पाठीमागील खिडकीमधून त्या वस्तू खाली टाकल्या व ती चोरी करून निघून गेल्याची मुली असतो. त्या फुटेजच्या आधारे आम्ही तेथील कार्यालयामधील सर्व कर्मचारी तसेच आमचा स्टाफ यांना ते फुटेज दाखवून संशयित मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच मुलगी त्या कार्यालयामध्ये दुसऱ्या कार्यक्रमामध्ये वावरताना दिसून आल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिच्या आई व मावशी यांचे सांगणे होते कार्यालयामध्ये लग्न समारंभ असताना त्या ठिकाणी पाहुण्यांची मुलगी आहे असं सांगून आतमध्ये प्रवेश करून ती छोट्या मोठ्या चोऱ्या करत असल्याचं निदर्शनास आलं. लग्न कार्यालयामध्ये सर्व नातेवाईकांची यजमानांची गडबड सुरू असते त्या गडबडीचा फायदा घेऊन ती मुलगी अत्यंत सफाईदारपणे त्या ठिकाणी चोऱ्या करत होती. केवळ सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून एवढ्या गर्दीमध्ये झालेली चोरीसुद्धा शोध लावण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आम्हाला सर्वात जास्त उपयोगी पडलेलं आहे. सन 2016 स्टेशन रोडवरील एश हॉटेल येथे रात्रीची घरफोडी झालेली होती. सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर आम्ही घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी गुन्हेगारांनी कोणताही पुरावा सोडलेला नव्हता. हॉटेलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सदर सी सी टी व्ही कॅमेरात चोरीचे संपूर्ण चित्रीकरण कैद झालेले होते. त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध लावला व तीनही आरोपींना अटक करून त्यांचे माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यावरून त्यांना प्रत्येकी 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. सी सी टी व्ही कॅमेरे जर नसते तर या गुन्ह्याचा तपास होऊ शकला नसता व आरोपीबाबत काहीही माहिती मिळू शकली नसती. सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत झालेली आहे. आपण ज्या संकुलात राहतो तिथल्या वॉचमनची नेमणूक करतो. इतके असून सुद्धा 5 मजली इमारतीमध्ये लूट झाल्याचे प्रकरण आपल्या समोर येतातच. अशा वेळी आपण जबाबदार धरतो ते आपणच नियुक्त केलेल्या वॉचमनला. नाही, शक्यता आहे, कदाचित अशा व्यक्ती सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असू शकतात. म्हणून अशा वॉचमनची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घेणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. मी सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, जोडवायू पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक 25/11 रोजी पहाटे येथे 4 सुमारास शाटला साडी सेंटर नावाच्या कापड दुकानामध्ये चोरी झाली. जवळपास 8 लाखाची ही चोरी होती. गावात सिटीमध्ये चर्चेचा विषय झाला. पालकमंत्री महोदय यांनी ह्या घटनास्थळाला सुद्धा भेट दिली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिली आणि लोकल पोलिसांचे क्राईम ब्रँचचे अधिकारी पण तिथं घटनास्थळाला भेट दिली. चोरट्यांनी 3 मजल्या छतावरून दुकानात प्रवेश केला दिसून आला आणि पण 3 मजल्यावर जो चोरटा चढला कसा माहिती घेत असताना लक्षात आलं की शेजारच्या बिल्डिंगवरून तो शिडी लावून वर गेल्याचं जाणवलं. म्हणून आम्ही त्या परिसरात पाहणी केली. त्या ज्या शेजारच्या इमारतीतून चढला होता तिथे सी सी टी व्ही कॅमेरा होता. त्या कॅमेरामध्ये तो दिसला. त्यानंतर खाली रोड लगत एक कॅमेरा होता त्यातही एक दिसला. पण
जरा थोडं अस्पष्ट होतं. नंतर त्याच गल्लीच्या एका गल्लीमध्ये ती एक दूध गेली आहे. दूध गेलीच्या कॅमेऱ्यामध्ये एक शूट झालं होतं. त्याचं फुटेज काढून पाहिलं, त्याच्यामध्ये आम्हाला चोरट्याचं वर्णन दिसून आलं. त्या चोरट्याला दाढी वाढली होती आणि त्याचे केस होते मध्यम उंचीचा हा चोरटा होता. त्या वर्णनाचे आम्ही आमच्या रेकॉर्डवरले गुन्हेगार तपासले असता आमच्या लक्षात आले की हा सप्तोष कांबळे नावाचा गुन्हेगार आणि सप्तोष कांबळे साधन त्याच्यावर सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे उचल त्याला आम्ही चोरट्याला फुटेज दाखवतो. फुटेज पाहिल्यानंतर त्याला स्वतःला त्या फुटेजमध्ये कैद झालेलं पाहिल्यानंतर ते तो घाबरला आणि त्यांनी तात्काळ गुन्हा कबूल केला आणि त्याने जे काही पैसे चोरले होते ते त्यांनी पंचायत समक्ष काढून दिले. मी शैलेश खेडकर, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर शहर. दिनांक 13 सप्टेंबर 2016 रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असताना आम्हास अशी माहिती मिळाली की नवीपेठ या ठिकाणी असणारे आशीर्वाद साडी सेंटर या ठिकाणी कामास असणाऱ्या तक्रारदार महिलेस एका अनोळखी इस्माने येऊन तुम्हास LIC मध्ये काम लावतो असे म्हणून त्यांच्याकडील असणारे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असे फसवून घेऊन गेला आहे. सदर माहिती प्राप्त होताच आम्ही नवीपेठ या ठिकाणी पोहोचलो. नवीपेठ या ठिकाणी या संशयित इस्मात ओळखणारे कोणीही नव्हते. त्यामुळे आम्ही या भागामध्ये कोठे CCTV फुटेज आहे का याची पाहणी केली असता आम्हास क्रांती साडी सेंटर आणि आशीर्वाद साडी सेंटर या दोन ठिकाणी CCTV फुटेज असल्याचे दिसले. आम्ही हे फुटेज कलेक्ट करून हे तक्रारदारामध्ये दाखवले असता फुटेजमधील व्यक्ती हा तोच असल्याचे तक्रारदार महिलेने ओळखले. त्यावरून आम्ही या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा इसम CCTV फुटेजमध्ये तक्रारदार महिलेस येऊन काहीतरी बोलत असल्याचे आम्ही पाहिले होते. त्याची चालण्याची स्टाईल, उभा राहण्याची स्टाईल यावरून सदर इसम यास आम्ही शोधण्याचे चालू केले. एके दिवशी फौजदारचावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पाच लोक या ठिकाणी हजर असताना हा संशयित अनोळखी इसम एका दुसऱ्या एका महिलेस घेऊन जात असल्याचे दिसले. CCTV फुटेजमधील असलेले वर्णन आणि सदर इसमाचे वर्णन हे एकच असल्याने आम्हास खात्री झाली की हा संशयित अनोळखी इसम या महिलेसही फसवणूक करण्यास घेऊन चाललेला आहे. यावरून आम्ही संशयित इसमास पकडले आणि त्याच्याकडून सोलापूर शहरातील 19 फसवणुकीचे गुन्हे उघड येऊन त्याच्याकडून 2,59,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आलं. CCTV फुटेजमध्ये असलेल्या वर्णनामुळे या संशयित अनोळखी इसमास पकडण्यात आम्हाला यश मिळालं. आपण पाहिलं या CCTV कॅमेऱ्यामुळे घरफोडी चोरी करणारे गुन्हेगार वेळीच पकडले गेलेत. जर या ठिकाणी CCTV कॅमेरे नसते तर गुन्हेगार सापडले असते का? होय, सापडले असते, पण कदाचित थोडा वेळ लागला असता. पण CCTV कॅमेऱ्यामुळे अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपी लवकर सापडतात. आणि हो, CCTV फुटेज हा कोर्टात महत्वपूर्ण डिजिटल पुरावा ठरतोय. फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 5/12/17 रोजी दुपारी 1 ते 4 दरम्यान दिवसा घरफोडी झाली होती. दक्षिण कसबा येथील गहिनीनाथ भीमराव पाटेकर यांच्या घरी ही घरफोडी झाली होती. घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील जवळपास 23 किलो सोनं चोरल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्या बिल्डिंगच्या खाली दाते पंचांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरा होता. त्याचं फुटेज तपासलं, तसंच त्या गल्लीतील दुसऱ्या टोकाला पण एक कॅमेरा होता, ज्याचे फुटेज तिथे त्या कॅमेराचं फुटेज तपासलं आणि दोन्ही फुटेज तपासणी केल्यानंतर एक मोटरसायकलस्वार आम्हाला संशयित वाटला. त्या गाडीवर दोन इसम होते, एकाच्या गळ्यात भगवान गमगमजा होता आणि पाठीमागच्या जवळ पांढरी पिशवी होता. फिरेंद्र पांढरी पिशवी त्यांच्या घरात क्षणी ओळखली, फुटेज पाहून ओळखली. त्यामुळे आम्हाला खात्री पडली की ही मोटरसायकल वर जे दोन लोक बसलेले आहेत ते दोन्ही चोरटे आहेत.
हे लोकल रेकॉर्ड पाहिलं, त्याच्यामध्ये आमच्या रेकॉर्डवरची गुन्हेगार वाटले नाही, म्हणून आम्ही सोशल मीडियाचा आधार घेऊन व्हॉट्सअपवर घे मोटरसायकलवर स्वाराचे फोटो प्रसारित केले आणि बुलढाणा इथून PSI गोरे नावाचे अधिकारी आमचे LCBG त्यांनी आम्हाला कळवले की हा बुलढाणा जिल्ह्यातील किशोर वाया नावाचा आरोपी आहे आणि हा दिवसा घरगोड्या करतो. अशा रीतीने हे फुटेज आणि व्हॉट्सअपच्या आधारे हा गुन्हा मोठी चोरी झाली असतानाही उघडकीला आला आणि हे जे फुटेज असतं तर हा बुलढाण्याचा आरोपी आम्ही ओळखू शकतो. May 2017 आमच्याकडे एक तक्रार दाखल झाली होती. त्यामध्ये तक्रारदाराने अशी तक्रार दिली होती की तो ATM मध्ये गेलेला असताना नजर चुकीने त्याचं ATM दुसऱ्या व्यक्तीने घेऊन त्यावरून 40,000 रक्कम परस्पर काढून घेतलेली आहे. तक्रार प्राप्त होताच तत्काळ आम्ही ATM सेंटरला भेट दिली, त्या ठिकाणी असणारं CCTV फुटेज चेक केलं. फुटेज चेक करताना त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यामध्ये जो संशयित आरोपी आहे त्याने त्या ठिकाणी तक्रारदार ATM वापरत असताना त्याचा ATM पिन अत्यंत सावधगिरीने पाहून घेतलेला होता व हात चलाकीने ATM काढून घेताना तक्रारदाराचं ATM काढून घेतलं व त्यावरून नंतर ट्रान्झॅक्शन करून 40,000 रक्कम काढली. CCTV फुटेजच्या माध्यमातून आम्ही त्या संबंधिताचा शोध घेतला व शोध घेऊन त्याला पकडून संबंधित गुन्हा उघडकीस आणलेला आहे व तक्रारदाराची रक्कम त्याला परत मिळवून दिलेली आहे. यामध्ये CCTV फुटेजचा अत्यंत चांगला उपयोग आम्हाला झाला, अन्यथा त्या ठिकाणी कंटिन्युअस लोक येत असतात आणि बऱ्याच कस्टमरची वर्दळ असल्यामुळे आरोपीला लोकेट करणं तसं अवघड असून सुद्धा केवळ CCTV फुटेजच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस येण्यास मदत झालेली आहे. सोलापूरचे नागरिक हे जागरूक आहेत, प्रत्येक संकटावेळी ते पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात यात शंकाच नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही, विशेषतः महिला यांनी जर आपल्या रोजच्या वागण्यात सतर्कता बाळगली तर रस्त्यावर घडणारे गुन्हे, उदाहरणार्थ गळ्यातली साखळी ओढणे, मंगळसूत्र हिसकावणे, मोबाईल ओढून येणे यासारख्या घटना घडण्यास आळा बसेल. म्हणून पुन्हा एकदा जाहीर आव्हान माननीय पोलीस आयुक्त श्री महादेवजी तांबडे साहेब आपल्याला करतात. आताच आपण सोलापूर पोलिसांनी बनवलेली एक डॉक्युमेंटरी पाहिली, त्यामध्ये अनेक गुन्हे जसे घरकोडी आहे, खुनाचा गुन्हा आहे, चेन स्नॅचिंगचा गुन्हा आहे, असे अनेक प्रकारचे गुन्हे CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी उघडकीस आणून चोरांना अटक केलेली आहे, त्यांच्याकडून मालमत्ता हस्तगत केलेली आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की CCTV आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने किती महत्वाची भूमिका पार पाडू शकतो आणि या CCTV फुटेजच्या आधारे कोर्टामध्ये खटला चालून आरोपींना शिक्षा देण्यापर्यंतची कामगिरी तो अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून पोलीस आयुक्त या नात्याने मी आपणांना असं आवाहन करतो की आपण आपल्या घरी, आपल्या दुकानाच्या ठिकाणी, आपल्या व्यापाराच्या ठिकाणी जर चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे CCTV लावले तर पोलिसांना गुन्हे रोखण्यासाठी आणि झालेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याची अत्यंत मोलाची मदत होऊ शकते आणि जेणेकरून आपला एक सजग आणि सतत समाज निर्माण करण्यामध्ये आपण नागरिक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका पार पाडू शकतो. धन्यवाद.